नमस्कार, आयुर्वेद खजाना चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा वनस्पतीची या वेलीची ओळख करून देणार आहे की जी वेली तांत्रिक गुणाने तसंच आयुर्वेदिक गुणाने भरपूर आहे. तर ही आपल्याला जी समोर वनस्पती दिसते, हिला आमच्याकडे फांगीची भाजी म्हटलं जातं. मराठीमध्ये हिला पहाडवेल म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये पाठा म्हटलं जाते. मित्रांनो, ही वेली खूप मोठी असते. आयुर्वेदिक गुणाने भरपूर असलेली ही वनस्पती खूप उपयोगी आहे. आमच्या लहानपणी ज्या वेळेला दुष्काळ होता, खूपच हालाकीची परिस्थिती होती आमची, त्यावेळेला आमची आई ह्या पहाडवेलीचे पानं तोडून आणायची आणि याला उकळून ज्वारीच्या पिठामध्ये आम्हाला याची भाकरी करून खाऊ घालायची. परंतु याचं महत्त्व ज्यावेळेला आयुर्वेदाचा अभ्यास केला असता माहीत पडलं. ही अत्यंत उपयोगी व गुणकारी वनस्पती खूप गुणाची आहे. या वनस्पतीच्या शेवणाने आम्हाला 30-35 वर्षापर्यंत आजारीच पडू दिलं नाही. ही वनस्पती मित्रांनो वातविकारावरसुद्धा चालतं आणि पोटाच्या विकारावरसुद्धा चालतं. तर कसा करायचा उपयोग? ज्यांना पोटाचे विकार आहेत, ज्यांना पोट साफ होत नाही, अशा लोकांनी काय करायचं, या वनस्पतीचे पानं आणायचे. या वनस्पतीचे असे कवळे कवळे पानं आणायचे आणि या पानाला उकळून ज्वारीच्या किंवा तांदळाच्या पिठामध्ये याची भाकरी करायची आणि संध्याकाळला ही भाकरी जेवणात घ्यायची. आपण या भाकरीला 7 दिवस जर जेवणात घेता तर आपल्या पोटातले लहान मोठ्या आतड्यातला चिपकलेला मळाच्या गाठी ह्या संपूर्णपणे निघून जातात आणि पुन्हा आपल्याला बद्धकोष्ठताचा त्रास होत नाही. तसंच वातविकारावरसुद्धा ही खूप उपयोगी वनस्पती आहे. मानपाट कंबर दुखणीवरसुद्धा या पानाची भाकरी जर आपण खाता, तसं तर मित्रांनो आपण या भाकरीचे सेवन, या पानाच्या भाकरीचे सेवन 15 दिवस महिनाभरसुद्धा करू शकता आणि दीर्घकाळापर्यंतही करू शकता. याच्यातून तुम्हाला केवळ पौष्टिकच पदार्थ मिळतील. आणि या भाकरीचे जर आपण सेवन करता तर आपल्या पोटामधले गॅस, आम्लपित्त, अजीर्ण तसंच अपचन, भूक न लागणं ह्या सर्व तक्रारी निघून जातात. तसंच वातविकारावरसुद्धा ही खूप चांगलं काम करते. आपण याची नीट ओळख बघून घ्या. लहानपणी जे आईवडिलांनी आम्हाला दिलं, या वनस्पतीने आम्हाला कधी आजारीच पडू दिलं नाही. हे बघा, याच्या अशा काळ्या काळ्या रेषा या पानावर असतात. खूपच उपयोगी ही वनस्पती आहे. आणि मित्रांनो, आपला जर विरोध कुठं होत असेल, आपले जर विरोधक वाढले असतील, तर काय करायचं आहे, या वनस्पतीपाशी गुरुपुष्य नक्षत्र किंवा रविपुष्य नक्षत्रामध्ये या पाठावेलीच्या समोर जाऊन आपल्याला हात जळून आपल्या इष्टदेवतेचे किंवा कुळदेवत्वाचे नामस्मरण करून 7 वेळा 11 वेळा आपण किती काही वेळा नामस्मरण करा, त्यावेळेला पूर्व दिशेच्या इकडे तोंड करून या वनस्पतीची मुळी आणा आणि हे मुळी गोरोचन किंवा अष्टगंधकामध्ये याचा टिळा आपल्या कपाळी धारण करा. जेवढे काही विरोधक असतील त्या विरोधकाचा विरोध मावळल्याखेरीज राहणार नाही. तसंच जे विरोधक आपले तयार झाले असतील ते आपल्यासोबत प्रेमाने वार्तालाप करतील. परंतु मित्रांनो, याला रविपुष्य नक्षत्र किंवा गुरुपुष्य नक्षत्र असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की ह्या अशा वनस्पती रविपुष्य नक्षत्र किंवा गुरुपुष्य नक्षत्राच्याच दिवशी सिद्ध होतात, म्हणून हिला सिद्ध करणं खूप आवश्यक असते. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनचे बटनसुद्धा दाबा. धन्यवाद.